देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की जितेंद्र आव्हाड यांचं मंत्रीपदावर यांची हकलपट्टी करून टाका, त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही तर असं बोलायचं नाही, कारण गेली 5 वर्ष तुम्ही फक्त आणि फक्त सत्तेचा दुरुपयोग करत होतात. मी तुम्हाला उदाहरणं देतो, तुम्ही कदाचित विसरले असाल. जय भारत, मी शीतल, जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहुयाच्या विशेष घडामोडी. आईआईटी के 10,000 से अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में MBBS के लिए प्रवेश. 11वीं 12वीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र IIT नांदेड़ और लातूर. काल महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अनंत कुरमुसे नावाच्या ठाणे जिल्ह्याच्या माजी जिल्हाध्यक्षाला आणि कार्यकर्त्याला जबर मारहाण केल्याची मी ऐकलं, आणि त्यावरून महाराष्ट्रामध्ये प्रचंड वाद पेटलेला आपण पाहतोय. भारतीय जनता पक्ष, RSS, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि उजव्या विचारसरणीचे लोक हे अनंत कुरमुसेच्या समर्थनात उभे झालेले आहेत, आणि महाराष्ट्रातला बहुजन वर्ग हा जितेंद्र आव्हाड साहेबांच्या पाठीमागे उभा झालेला आपण पाहतोय. पण मुळात माझं तुम्हाला एक नम्र विनंती आहे, महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की तुम्ही कुठल्याही तर्काला पोहोचण्याच्या अगोदर या अनंत कुरमुसे नावाच्या मुलाची एकदा फेसबुक वॉल चेक करून बघा. तुमच्या लक्षात येईल की हा अत्यंत विकृत आणि अश्लील भाषेमध्ये लिहिणारा मानसिक रोगी पद्धतीचा हा तरुण आहे, आणि त्याने काही दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाडांचा नग्न फोटो फेसबुकवरती टाकलेला आपण पाहतोय. म्हणजे स्त्रियांविषयी अत्यंत खालच्या भाषेमध्ये, खालच्या थरामध्ये, अर्वाच्य भाषेमध्ये, अश्लील भाषेमध्ये लिहिणारा हा अनंत कुरमुसे लोकांचा हिरो कसा काय होतो, हाच मुळात प्रश्न आहे. म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांना मौलाना शरदुद्दीन, जितेंद्र आव्हाडांना मुल्ला जितुद्दीन, आदरणीय खेडेकर साहेबांना वेडेकर, आणि ज्येष्ठ इतिहास बहुजन इतिहास संशोधक कोकाटे सरांना फेकाटे म्हणणारा हा, आणि सतत अर्वाच्य भाषेमध्ये, गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करणारा, घाणेरडं लिहिणारा हा अनंत कुरमुसेच्या समर्थनार्थ लोक उभीच कशी राहतात, हाच मुळात मोठा प्रश्न आहे. अर्थात जितेंद्र आव्हाड साहेबांनी योग्य केलं की अयोग्य केलं हे मी ठरवणार नाही, हे ज्याने त्याने ठरवावं, पण अशा विकृतींचं काय केलं पाहिजे याचा विचार तुम्ही केला पाहिजे. बांधवांनो, या महाराष्ट्रामध्ये वैचारिक संघर्षाची फार मोठी परंपरा आहे, आणि अनेक लोकांमध्ये टोकाचे वैचारिक मतभेद आणि संघर्ष झालेले आहेत, पण ही पद्धत नाही. एका मंत्र्याचा नग्न फोटो फेसबुकवर टाकणे ही विचार मांडण्याची कोणती पद्धत आहे? एका स्त्री नेत्याविषयी अत्यंत गलिच्छ आणि घाणेरड्या शब्दामध्ये लिखाण करणे ही विचार मांडण्याची कोणती पद्धत आहे? एका महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्याला म्हणजे मौलाना शरदुद्दीन अशा पद्धतीची उल्लेख करणे ही कोणती विचार मांडण्याची पद्धत आहे? मान्य आहे की तुम्हाला पुरोगामी विचारधारा तुम्हाला मान्य नाही, पण तुमच्या विचारधारेमध्ये जर ताकद असेल तर तुम्ही मुद्दे खोडून दाखवा ना, आम्ही तुमचं स्वागत करू. पण तुमच्याकडे मुद्दे नसल्यामुळे तुम्ही औरंगाच्या ओलाट, डुकरांच्या ओलाट, डुकर आणि सगळ्यांना मुस्लिम धार्जिने करून टाकणे, सगळ्यांना मुस्लिमांचे नावं लावणे, हे जे काही तुमचं आहे, ही जी विकृती आहे, मला असं वाटतं की विकृती ठेचलीच पाहिजे. शेवटी विचाराला उत्तर विचारांनी दिलं पाहिजे याचं मी समर्थन करतो, पण विकृती ही ठेचलीच पाहिजे याचं सुद्धा मी समर्थन करतो. ही पद्धत नाही साहेब. आणि देवेंद्र फडणवीस साहेब, आत्ता तुम्हाला कळतंय का सत्तेचा दुरुपयोग कसा केला जातोय ते? देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की जितेंद्र आव्हाड यांचं मंत्रीपदावर यांची हकलपट्टी करून टाका, त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही तर असं बोलायचं नाही, कारण गेली 5 वर्ष तुम्ही फक्त आणि फक्त सत्तेचा दुरुपयोग करत होतात. मी तुम्हाला उदाहरणं देतो, तुम्ही कदाचित विसरले असाल. देवेंद्र फडणवीस साहेब, मी तुम्हाला आठवण करून देतो तुम्ही काय केलं होतं. पहिलं, कन्नड येथील आमचे रामेश्वर भुसारे नावाचा शेतकरी ज्यावेळेला मंत्रालयामध्ये न्याय मागण्यासाठी आला, तेव्हा त्या ठिकाणी त्यांना नाकातोंडातून रक्त येईपर्यंत मारलं गेलं, यावरती माफी मागितली तुम्ही? हा सत्तेचा दुरुपयोग नव्हता का? दोन, तुमच्या जाहीर सभेमध्ये एक शेतकऱ्यांनी फक्त साधा प्रश्न तुम्हाला विचारला, आदरणीय फडणवीस साहेब, तुमच्या कार्यकर्त्यांनी त्याला तिथे प्रचंड ठोकले, प्रचंड मारले, हा सत्तेचा दुरुपयोग नव्हता? मराठा क्रांती मोर्चाच्या दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी, मराठा तरुणांनी
तुम्हाला स्टेजवरती फक्त निवेदन दिलं म्हणून स्टेजच्या मागे जाऊन तुमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रचंड मारहाण केली, हा तुमचा सत्तेचा दुरुपयोग नव्हता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब? त्याचबरोबर महादेव पानबुडे नावाचा एक सर्वसाधारण माणूस, त्याने फेसबुकवरती फक्त एक लिखाण तुमच्या विरोधात लिखाण केलं म्हणून त्याच्यावरती खोटे नाटे गुन्हे दाखल करून त्याला 90 दिवस तुरुंगात डांबणारे तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही सत्तेचा दुरुपयोग केला म्हणून तुम्ही आता बोलताय? 50 च्या वर महाराष्ट्रातील लोकांना तुम्ही तुरुंगात डांबलं आणि त्यांचा प्रचंड छळ केला देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही सत्तेचा दुरुपयोग आता सांगतात? आणि मुळात काय हो, तुमचे जर असे नग्न फोटो टाकले तर तुम्हाला चालेल का हो? किंवा जे लोक ह्या विकृत पोराचं विकृत माणसाचं समर्थन करतायत, तुम्हाला चालेल तुमचं किंवा तुमच्या घरच्या आई बहिणींचे नग्न फोटो फेसबुकला टाकले तर? ही पद्धत आहे विचार मांडण्याची, ही पद्धत आहे लिखाणाची? मुळात ही विकृती अनेक दिवसापासून, मी तर म्हणतो हे आधीच व्हायला पाहिजे होतं, हे फार उशिरा झालं। म्हणजे किमान चाप तर या लोकांना बसली पाहिजे। असली माजुर्डी लोक ही महाराष्ट्रातली जी जमात आहे, हिला पायबंधा कुठेतरी झालाच पाहिजे। आणि काय म्हणजे आता मोठा अहिंसेचा पुडकाला शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना, महात्मा गांधीच्या खुनाला वध म्हणणारे विकृत तुम्ही, गोडसेला बाप मानणारे तुम्ही, गोडसेचं समर्थन करणारे तुम्ही, तुम्हाला अहिंसेचा पुडका आला का रे भावांनो? किंवा बऱ्याच लोकांना आता तुम्हाला राज्यघटना आता आठवली? अरे तुमचे भिडे गुरुजी राज्यघटना ना करतात हिंदू राष्ट्राच्या घोषणा देणारे तुम्ही, जे राज्यघटनेच्या विरोधामध्ये आहे, जे राज्यघटनेला जे राज्यघटनेच्या चौकटीत येत नाही त्या हिंदू राष्ट्राच्या घोषणा देणारे तुम्ही, तुम्ही आता तुम्हाला आता राज्यघटना आठवली? काय समर्थन, कशाचं समर्थन करताय तुम्ही? जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हणा, जे चूक आहे त्याला चूक म्हणा। आणि महाराष्ट्रातील जनतेला माझी नम्र आणि कडकडीची विनंती आहे, या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या 70% कार्यकर्त्यांचे तुम्ही वॉल चेक करा। तुम्हाला ही लोक गलिच्छ भाषेमध्ये लिहिणारी, गलिच्छ भाषेमध्ये बोलणारी, गलिच्छ फोटो टाकणारी तुम्हाला सापडतील। काहीच लोक आहेत जे माझ्या सुद्धा ओळखीची आहेत, माझे सुद्धा मित्र आहेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे, जे अत्यंत चांगल्या भाषेमध्ये विचाराचं उत्तर विचाराने देतात। भावनो त्यांचं मी स्वागत करतो आणि करत सुद्धा राहील। पण जे लोक विकृत आहे, जे लोक गलिच्छ लिखाण करतात, त्यांना अशाच पद्धतीने झोडपून काढलं पाहिजे। कारण विकृतीचं उत्तर हे ठेचूनच दिल्या जाऊ शकतं असं माझं मत आहे। त्याचबरोबर हे भिडे गुरुजी सांगतात की विरोधी विचारसरणीच्या लोकांना ठोकून काढलं पाहिजे, त्या भिडे गुरुजीच्या कार्यकर्त्यांकडनं अजून काय अपेक्षा करायला पाहिजे दुसरी? म्हणजे ज्या भिडे गुरुजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडला, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नावाची शिवछत्रपतींच्या नावाने एक संघटना काढली आणि या महाराष्ट्रातल्या मराठा कुणबी बहुजन तरुणांची माती भडकवली, त्यांना कधी सांगतो की मनू हा श्रेष्ठ आहे, तुकाराम महाराजांपेक्षाही श्रेष्ठ आहे, कधी महात्मा फुलेंना देशद्रोही म्हणतात, ओ कोणती विचारधारा तुमची? तुम्ही ज्या विचारधाराला भावांनो मानताय ना, त्या विचारधारेचं महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक घडत जडणघडणीमध्ये कसलंच योगदान नाही ना हो। दरिद्री आहे तुमची विचारधारा, तुम्ही काय समर्थन करताय तिचं? हा महाराष्ट्राला प्रतिगामी महाराष्ट्र कधीच म्हटल्या जात नाही, याला पुरोगामीच म्हटल्या जातं आणि म्हटल्या जाईल सुद्धा। का म्हणतात पुरोगामी महाराष्ट्र? मुळात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे, या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र का म्हणतात, ज्या पुरोगामी शब्दावरून तुम्हाला प्रचंड द्वेष आहे किंवा तुमच्या मनामध्ये प्रचंड द्वेष भिडे गुरुजींनी निर्माण केलेला आहे। ते पुरोगामी म्हणजे काय होतं याचा तरी तुम्ही कधी विचार किंवा अभ्यास केला? हा महाराष्ट्र शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1848 साली अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढली आणि या महाराष्ट्रामध्ये अस्पृश्यांना शिक्षणाचे दरवाजे उघडे करून दिले। या महाराष्ट्रामध्ये आमच्या सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांसाठी प्रचंड संघर्ष करून पहिली स्त्रियांसाठी शाळा काढली आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वसाधारण संबंध हिंदूंच्याच म्हणा ना, तुम्ही मुस्लिमांच्या सोडूनच द्या आता, संबंध हिंदूंच्या आई भगिनी शाळेत जायला लागल्या, शिक्षण घ्यायला लागल्या। अहो या ठिकाणी या बहुजन मराठा कुणबी समाजाला शिक्षणाचा सुद्धा अधिकार नव्हता, त्यासाठी राजर्षी शाहू महाराजांना जन्माला यावं लागलं। राजर्षी शाहू महाराजांनी महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की शिक्षण संस्थांचं जाळं विणलं, या महाराष्ट्रातल्या बहुजनांसाठी ओबीसींसाठी आरक्षणाचे दरवाजे खुले करून दिले। आज शिवप्रतिष्ठानमधले जे जे काही ओबीसी कार्यकर्ते आहेत भावांनो,
तुम्हाला जे काही आज आरक्षणाची फळं चाखायला मिळतात, तुमच्या मुलांच्या ज्या इंजिनिअरिंगला मेडिकलला ऍडमिशन्स होत आहेत, तुमच्या मुलांना ज्या नोकऱ्या मिळत आहेत किंवा तुम्हाला ज्या नोकऱ्या मिळाल्या ओबीसी कोट्यामधून मिळाल्या, हे आरक्षण तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने दिलेलं आहे आणि या आरक्षणाची पाळंबळं राजर्षी शाहू महाराजांच्या विचारधारेमध्ये आहे आणि या राजर्षी शाहू महाराजांची विचारधारा हे तुमच्या भिडेंची विचारधारा नाही, हे तुमची प्रतिगामी विचारधारा नाही, हे तुमची हिंदुत्ववादी ज्याला तुम्ही म्हणताना तथाकथित हिंदुत्ववादी ही नाही, ती पुरोगामीच विचारधारा आहे, ती पुरोगामीच विचार पद्धती आहे आणि म्हणूनच हा महाराष्ट्र पुढार आहे, हा महाराष्ट्र विकसित आहे, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या हा महाराष्ट्र अत्यंत पुढे आपण पाहतोय आणि ही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची जी काही 70% लोक आहे जी चांगली विचाराला उत्तर विचार देणारे म्हणून नाही म्हणत आहे, जी 70% विकृत लोक आहेत हे का उत्तर देऊ शकत नाही, त्याचं कारण असं आहे कारण भावनं तुमच्या आयडियोलॉजीमध्ये तुमच्या विचारधारेमध्ये ती ताकद नाही, म्हणून तुम्हाला विचाराचं उत्तर विचारांनी द्यावंसं वाटत नाही, म्हणून तुम्ही अत्यंत अर्वाच्य घाण आणि गलिच्छ शब्दामध्ये तुम्ही लोकांना ट्रोल करत असतात, तुम्ही लोकांच्या आई बहिणींची व्रत जाहीरपणे काढत असतात, नग्न फोटो तुम्ही टाकत असतात, ही तुमची संस्कृती कदाचित असेल किंवा कदाचित तुम्हाला भिडे गुरुजींनी शिकवलं असेल मला नाही माहिती आणि म्हणून कदाचित तुम्ही असे करत असाल, म्हणून तुम्हाला विनंती आहे की भावांनो तुम्हाला विचार जर पटत नसेल कुठले गासाने तुम्ही विचाराचं उत्तर विचारांनी द्या, आम्ही तुमचं स्वागत करू, पण जर तुम्ही विकृती पसरवणार तर आम्ही ठेचून काढल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही, एवढं सुद्धा तुम्हाला निश्चितपणे सांगतो मला मुळात तुमच्याविषयी काही द्वेष नाही, तुमच्याविषयी काही द्वेषाची भावना सुद्धा नाही, तुम्ही विचाराचं उत्तर विचारांनी द्यावा, पुन्हा एकदा सांगतो आम्ही तुमचं स्वागत करू, आम्ही तुमचे मुद्दे खोडून काढू, तुम्ही आमचे मुद्दे खोडून काढा, पण तुम्ही जर विकृती पसरवाल, तुम्ही जर अर्वाच्य आणि गलिच्छ भाषेमध्ये जर लिखाण करणार तर तुम्हाला ठोकून काढायला मागे पुढे या पुढे सुद्धा बघितल्या जाणार नाही। जागृती न्यूजला आपण प्रथमच पाहत असाल तर जागृती न्यूजला शेअर लाईक सबस्क्राईब करा जेणेकरून मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळेल आणि हो नेहमी जागृत राहा।